नियत एका ब्राह्मणाने एका सावकाराकडे 1000 रुपये ठेवायला दिले. या गोष्टीला काही वर्ष उलटून गेली. एकदा ब्राह्मणाला पैशाची गरज लागली तेव्हा त्याने सावकाराकडे परत मागितले. तेव्हा सावकाराने त्याला ते परत करण्यास नकार दिला, कारण सावकाराची नियत बदलली होती. तसेच पैसे ठेवल्याचा कोणताही पुरावा नव्हता. ब्राह्मण त्रास होऊन राजाकडे दात मागण्यास गेला. राजाने विचित्र परिस्थिती पाहून संभ्रमात पडला. मात्र सावकाराकडून पैसे परत मिळवण्यासाठी राजाने एक युक्ती आखली. राजाने नगरात शोभायात्रा काढायची घोषणा केली. तेव्हा शोभायात्रा सावकाराच्या घरासमोर चालली. तेव्हा राजाने ब्राह्मणाला आपले गुरुदेव म्हणून आपल्या जवळ बसवले. सावकाराने हे पाहून विचार केला की हा ब्राह्मण तर राजाचा गुरु आहे. राजा याचे ऐकण्यात असेल तर याने राजाला 1000 रुपयांबद्दल सांगितले असेल. माझ्या खोट्यापणाबद्दल दंड केल्याशिवाय राहणार नाही. यातून वाचवण्यासाठी मी ब्राह्मणाचे पैसे परत केले. बरे शोभायात्रा संपताच सावकाराने 1000 रुपये ब्राह्मणाच्या घरी पोचवले. यामुळे ब्राह्मणाला खूप आनंद झाला. राजाच्या हुशारीमुळे त्याचे पैसे नाहीच तर त्याचा सन्मानही मिळाला. तात्पर्य मनात झाला, तर जीवनात कधी कधी असेही होते की आपल्या जवळ खरेपणाची पुरावा नसतो, तेव्हा हुशारीनेच सत्य जगासमोर आणावे लागते. तर मित्रांनो, आजची गोष्ट आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तर भेटूया अशा एका स्टोरीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.